देवी सनी सबीच्या दरम्यान एका रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या तर दुसरी फाशी घेऊन आत्महत्या। जिम्मेदार उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब हे स्पष्ट आम्ही माननीय न्यायालयाला लिखित अधोरेखित वाचून दाखवलं। त्यासोबत माननीय न्यायालयाने सरकारला विचारलं की आम्ही सांगितलं आणि आम्ही अगोदर सांगितलं की हे जी केस आहे ती वैद्यकीय विद्यार्थ्यांची स्ट्राईक नाही किंवा बँक एम्प्लॉईची स्ट्राईक नाही, इथं वीरमरण पत्करलेल्या 124 लोकांनी आणि त्या अनुषंगाने या कोर्टाने विचार करावा। माननीय कोर्टाने असे काही ऑब्झर्वेशन करू नये आणि माध्यमांमध्ये ब्रेकिंग न्यूज या पॉलिटिकल लोकांच्या आशीर्वादाने ज्या चालतात त्याच्यामुळे आत्महत्या वाढतात ते थांबवण्यासाठी माननीय न्यायालयाने विचार करावा। त्यावर माननीय न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं की हो आम्ही असं काही होईल आणि आत्महत्या होणार नाहीत याची आम्ही काळजी घेणार आहोत कारण आत्महत्या वेदनादायक आहेत। त्यासोबत हो माननीय न्यायालयाने सांगितलं आज जो काही आम्ही आदेश देत आहोत तो पूर्ण संविधानाच्या आधारावर असेल आणि आमच्या संविधानिक विचाराच्या आधारावर असेल। आम्ही आणि त्यानंतर माननीय न्यायालयाने सरकारला विचारलं सरकार तुम्ही काय म्हणता या लोकांवर कारवाई केल्याबद्दल, तुम्ही या लोकांना अपील करावं लागेल का तुम्ही लोकांना काढून टाकलेल्या, आणि सरकारने सांगितलं हो अपील करावं लागेल। सरकारने सांगितलं त्यासोबतच आम्ही अपील केल्याच्या नंतर ठरवू सरकार। मग त्यानंतर माननीय न्यायालयाने आम्हाला विचारलं तुमचं काय मत आहे, आम्ही माननीय न्यायालयाला 25 मार्चचा जो त्यांचा जे सर्क्युलर होतं ते आम्ही मराठीत काय आणि इंग्रजीत काय उघडं पाडलं कंप्लीट चिरफाड केली। आम्ही सांगितलं माननीय न्यायालय ह्याच्यामध्ये यांनी लिहिलंय की 25 वर्ष 30 वर्ष जरी कष्टकऱ्यांना नोकरी केली आणि हे जर आता जर अपील मध्ये त्यांना नोकरीवर घेणार आहेत तर ती फ्रेश अपॉइंटमेंट म्हणजे नवनियुक्ती म्हणजे 30 वर्ष ज्या कष्टकऱ्या हिंदुस्थानियांनी जे कष्टकऱ्यांनी जे काम केलं त्याचं काही मोलची पाणी फेरल्यासारखं आहे। माननीय न्यायाधीश मुख्य न्यायमूर्ती माननीय न्यायमूर्ती कर्णिक या दोघांनी सुद्धा सांगितलं हे असं चालणार नाही। सरकारकडून सांगण्यात आलं नाही हे स्टॅट्युटरी रूल खाली आहे, माननीय न्यायालयाने खडसावून सांगितलं असं करता येणार नाही। आम्ही सांगत आहोत तुम्हाला ही फार मोठी उपलब्धी आहे कष्टकऱ्यांसाठी। त्यासोबतच न्यायालयाने सांगितलं कोणती अपील सादर केली जाणार नाही। त्यासोबतच आम्हाला विचारलं न्यायालयाने नेक्स्ट काय तुमचं म्हणणं आहे, आम्ही सांगितलं माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी 2017 मध्ये हे महामंडळ जे आहे सरकार आहे आणि या महामंडळाच्या कष्टकऱ्यांना सुद्धा सरकारप्रमाणेच पगार असला पाहिजे। त्यावर माननीय न्यायालयाने दोन्ही न्यायमूर्तींनी सांगितलं की माननीय संदीप शिंदेच्या आदेशाच्या बाबतीमध्ये तुमचा पुढे युक्तिवाद काय, त्यावर आम्ही सांगितलं राष्ट्रपती भवनातील शिपाई ते ग्रामपंचायतीतला सदस्य हे सगळे सुद्धा पब्लिक सर्वंट आहेत संविधानिक दृष्ट्या। त्यावर दोन्ही माननीय न्यायमूर्तींचं एकमत झालं आणि त्यांनी सांगितलं कॉर्पोरेशन स्टेट म्हणजे राज्य आहे किंवा त्या सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार ह्या दोन्ही बाबी आम्ही ह्या पॅरेग्राफला ऑब्झर्वेशन मध्ये घेऊ। त्यासोबतच माननीय न्यायालयाने आम्हाला एक मुभा दिली की हे तर आम्ही देत आहोत। त्यासोबत सातवा वेतन आयोगाच्या जवळ जवळ जे म्हणत होते ना उपमुख्यमंत्री काल शिर्डीमध्ये जवळ 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 ह्या जवळ जवळ शब्दाने तर वाट लावली महाराष्ट्राची। माननीय मुख्य न्यायमूर्तींनी सांगितलं आम्ही डायरेक्शन देऊ सातच्या बाबतीत एक्सपीडायटली कसं करता येईल। त्यासोबतच ती सुद्धा एक मोठी उपलब्धी कष्टकऱ्यांच्या आयुष्यामध्ये आहे। त्यासोबतच माननीय न्यायालयाने कोविडचा भत्ता एका कष्टकऱ्याला 300 रुपयाप्रमाणे म्हणजे 30,000 प्रत्येकी म्हणजेच जय भीम म्हणणारे आम्ही भारतीय आहोत आम्ही पाकिस्तानी नाहीत। आणि माननीय न्यायालयाने सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत आता सरकारला परंतु करता येणार नाही राज्य
सरकारच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला, याच्या पुढे असं होऊ नये, असे संप होऊ नये, आम्ही सांगितलं माननीय न्यायालयाला। माननीय न्यायालय त्यांना हे सांगायला लावा की ह्याच्या पुढे एकही आत्महत्या होणार नाही। तुमचा आदेश जेव्हा येईल, संध्याकाळ पर्यंत आदेश द्या, जेव्हा तुमचा लिखित आदेश येईल आम्ही वाचू, कारण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुस्थानी मावळे आहोत। वाचणार, कारण सरकारवर भरोसा नाही, आणि संध्याकाळी आम्ही ठरवू की पुढे काय करायचं आमची रणनीती। आमदारात आमदार निवासात बसलेले आमदारांचं पेन्शन हे लाखांच्या घरात, आणि कष्टकऱ्यांचं पेन्शन 1600 ते 3000, याच्यावर माननीय न्यायालयाने गंभीर टिप्पणी केली, प्रोसिजर समजून घेतलं, आणि माननीय न्यायालय त्या संदर्भात सुद्धा 1600 आणि 3000 संदर्भात सुद्धा माननीय न्यायालयाने टिप्पणी केलेली आहे। त्या सोबतच पीएफ आणि ग्रॅज्युटीच्या बाबतीत सरकार म्हणत होत दिलं दिलं दिलं, जे कष्टकरी या दुखवट्यात आहेत आणि ज्या कष्टकऱ्यांनी या दुखवट्यात आपला सहभाग होता, त्या एकाही कष्टकऱ्याची पेन्शन ग्रॅज्युएटी थांबू नका, हे सुद्धा आज माननीय न्यायालयाने सांगितलं। ही सुद्धा एक मोठी उपलब्धी आहे कष्टकऱ्यांचा, मी म्हणेल एका अर्थानं संविधानानं त्यांचे हक्क प्रोटेक्ट केलेले आहेत। मुख्यमंत्री उद्धव, परिवहन मंत्री अनिल परब यांनी कोणतेही हक्क प्रोटेक्ट केलेले नव्हते, आणि म्हणून मी म्हणेल संविधानाचा हा मोठा विजय आहे। लोकमत तुम्हाला टिप्पणी केली तुमच्या न्यूजची, आज तुमची न्यूज वाचून दाखवली। एक सांगा मला, तुम्ही कोणत्या माननीय न्यायालयाने मर्जर रिजेक्ट केलं होतं कालच्या पेपरमध्ये? आम्ही न्यूज 18 लोकमतचा धिक्कार करतो, निषेध करतो, अशा प्रकारचं गैरवर्तन न्यूज 18 लोकमतने करू नये। आम्ही तुमच्या प्रश्नाला उत्तर देणार नाही, आम्ही धिक्कार करतो। न्यूज 18 लोकमतचा धिक्कार धिक्कार, न्यूज 18 लोकमतचा धिक्कार धिक्कार, खोट्या न्यूज 18 लोकमत, खोट्या बातम्या। मांडरे थांबा, आमचं ऐकावं लागेल तुम्हाला। तुमच्या प्रश्नाच्या आधी तुम्ही केलेली चूक, तुम्ही केलेला गंभीर अपराध आम्ही माननीय न्यायालयाला सांगितलं, तुम्ही रिजेक्ट केलं म्हणून सांगितलं। न्यायालयामध्ये चांगल्या पद्धतीने मांडत आहे, आज न्यायालयाने त्याबद्दल दखल घेतली। मर्जरचा विषय काढला नाही तरी तुम्ही मर्जर नाही सांगितलं असं कसं काय सांगितलं? काल तुम्ही सांगितलं रिजेक्ट। मी बातमी दाखवू, मी स्क्रीनशॉट दिली तुमची, वाचून दाखवू। असं नका करू, तुम्ही अजित तुम्ही एक सिनियर रिपोर्टर आहात, परंतु ऑफिस मधून जे झालं ते तुमच्या चुकीचं झालं। थँक्यू। नाही, आम्ही आम्हाला तक्रारी करायची की लोकतांत्रिक मार्गाने काय करायचं ते आम्हाला बरोबर माहिती आहे।